हा चित्रपट खरतर मला माझा चित्रपट वाटला, कारण संत्या जो तुम्ही बघितला तो संत्या मी स्वतः जगलेलो आहे। माझ्या डोळ्यात 4-5 वेळा पाणी आलं। संत्या तुझा चित्रपट बघायला आपले जाणता राजा शरद पवारांना मी घेऊन येईल। जय भारत। मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता आहोत सिनेमागृहामध्ये आणि इथे आपण जयंती चित्रपट पाहण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड देखील इथे पाहण्यासाठी आले होते। तर सरांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की सरांना हा जयंती चित्रपट नेमका कसा वाटला। हा चित्रपट खरतर मला माझा चित्रपट वाटला, कारण संत्या जो तुम्ही बघितला तो संत्या मी स्वतः जगलेलो आहे। 25 वर्ष लागले हे पाहायला, मला माझ्या डोळ्यात 4-5 वेळा पाणी आलं। आणि आपलं जे सांस्कृतिकीकरण आहे, हे जे बदल आपण बघतोय, शिवराय आणि भीमराव एकत्र यावं, ज्यांनी नामांतराची चळवळ बघितली असेल, नामांतराच्या चळवळीनंतर जे दुभांगलेला समाज होता तो समाज एकत्र यायला पाहिजे, त्याचे प्रश्न सुटले पाहिजे आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे। मी सध्या अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलुक आपला आणि सामाजिक कार्यकर्ता आर्थिक सक्षम झाला पाहिजे। संत्यांनी जो शेवट केला तो आर्थिक सक्षम झाला, तर बाबासाहेबांचा आणि शिवाजीचा छावा हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे। जगाव त्यांनी राज्य केलं पाहिजे। बाबासाहेबांचं स्वप्न असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, ते सगळ्याच महापुरुषांचं एक होतं। सर्व संतांचं, महापुरुषांचं इथं विचाराचं उजळीन झाली। संत्याच्या जीवनाला आणि पुढच्या काळात त्याच्या चित्रपटांना असंच यश मिळत राहावं। बोलण्यासारखं खूप आहे, पण अशी सांस्कृतिक चळवळ चित्रपट नाटकांच्या माध्यमातून, जसं आपण बघितलं की शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, मी तुम्हाला विश्वास देतो की त्यावेळेस पवार साहेबांना मी तो चित्रपट पाहायला, नाटक पाहायला आणलं होतं। संत्या तुझा चित्रपट बघायला आपले जाणता राजा शरद पवारांना मी घेऊन येईल, मी निश्चित विश्वास सांगतो, कारण मी त्यांना मानतो। कारण नामांतराच्या चळवळीमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं, तिथपासून ते आजपर्यंत त्यांचं सामाजिक योगदान आपल्याला मान्य केलं पाहिजे। मला तुम्हाला दोघांनाही भेटून खूप आनंद वाटला। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय, जय ज्योती। आता आपल्या सोबत आहेत जयंती चित्रपटामध्ये संत्याच्या आईचा ज्यांनी रोल केला आहे त्या, तर मॅम तुम्हाला चित्रपटामध्ये काम करून कसं वाटलं आणि हा जो जयंती चित्रपट आहे, या जयंती चित्रपटाला जो पब्लिकचा जो प्रतिसाद मिळत आहे, तर तुम्हाला कसं फील होत आहे? प्रथम सगळ्यांना मनापासून धन्यवाद, कारण मी फक्त सोशल मीडियावर बघत होते व्ह्यूज किती आहे, किती ही लोकं मला जे काय पाठवत होती तेवढ्यात मी फक्त बघत होते। आणि नाटकाला जसा कसा समोर रिस्पॉन्स मिळतो ना, तुम्ही जे करताय तर ते समोर तुम्हाला रिस्पॉन्स देतात, तर आज मला खरंच खूप छान वाटत आहे। मी तुमच्या समवेत हा पिक्चर पाहिला आणि मला तुमच्या खऱ्या मनापासूनच्या प्रतिक्रिया कळल्या। मॅम प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल याबद्दल? त्याचे खरंच जे विचार आहेत, मी अर्थात सरांनी जे काय सांगितलं त्याच्या हे करायला नाही, शिक्षणाचा उपयोग योग्य प्रकारे कसा करावा आणि केला जातो, कुठलीही गोष्ट अशक्य नसते, फक्त मनापासूनची जिद्द जी माझ्या संत्यांनी दाखवली आहे ती गरजेची असते। गेली 60 वर्ष बाबासाहेबांच्या चळवळीत आहे आणि या चळवळीचा चांगला उच्चांक या चित्रपटाने या ठिकाणी दाखवला आणि अप्रतिम क्लायमॅक्स, सुंदर भूमिका आणि चांगले विचार, कथा पटकथा संवाद आणि नायकाची उत्कृष्ट भूमिका ही मनाला भावून जाते। सर्व बहुजन समाजानं आणि सर्वांनी हा चित्रपट पाहावा, तो सगळीकडे न्यावा, आपणही तो सगळीकडे दाखवावा असं मला वाटतं आणि जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक जयंतीला हा चित्रपट दाखवावा असं माझं मत आहे आणि याबद्दल सर्वांचं अभिनंदन।